मुळशीच्या लोकांना पदं दिली नाहीत, भांडायचं नाही, नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेल, बाकी काही नाही करायचं. मी पदाचा राजीनामा केला, मी टोकाचं पार मागेन. मग ही कुठली पद्धत आहे, तर मी नवीनच बघायला लागलेलं. आणि अलीकडं ते मोबाईल आहे, मोबाईलमध्ये लगेच क्लिप काढल्या जातात, पार सत्यानाश होतोय केलेल्या कामाचा. ठीक आहे ठीक आहे, वॉशरूमला जायचं असेल तर काय सगळं बघावं लागतं बाबा महाराज. मित्रांनो, गमतीचा भाग सोडून द्या, परंतु माझी विनंती आहे की आपल्यावर खूप मोठी मदार आहे, चांगल्या पद्धतीनं ती सभा भव्य दिव्य झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाविकास आघाडीच्या वज्रमुठीच्या सभा जी मुंबईमध्ये घेण्यात आली, जी नागपूरमध्ये घेण्यात आली, जी पूर्वी म्हणजे औरंगाबाद, आता कोर्टाने सांगितलं पुन्हा औरंगाबाद म्हणा म्हणून औरंगाबादला घेण्यात आली, त्या मोठ्या संख्येने तिथं कार्यकर्ते हजर होते आणि त्याचा इम्पॅक्ट खूप चांगल्या प्रकारे सगळीकडे पडतो. आणि हा आपला वर्धापन दिन आहे, आपले 24 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 25 वर्षामध्ये पदार्पण त्या ठिकाणी करतोय. ह्या सगळ्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे करून ह्यामध्ये कुठंही जरा आता भालचंद्र इथे बाकीचे पण सहकारी भोर परिसरातले आहेत, परंतु भोर वेळेला मुळशी आणि मुळशीच्या लोकांनी पण जरा काम करायचं आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिलेली आहेत, भांडायचं नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेल, बाकी काही नाही करायचं. त्याच्यातनं तुमची बदनामी होत नाही, बदनामी आमची होते, पवार साहेबांची बदनामी होते, हे कुठली फाजीलपणा चाललाय. मी पदाचा राजीनामा केला, मी टोकाचं पार मागेन. मग अजिबात एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हाईस चेअरमन म्हणून तिथं बसता, तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी संघटनेचे म्हणून तिथं बसता, ही कुठली पद्धत आहे, तर मी नवीनच बघायला लागलेलं. आणि अलीकडं ते मोबाईल आहे, मोबाईलमध्ये लगेच क्लिप काढल्या जातात, पार सत्यानाश होतोय केलेल्या कामाचा, मागचं सगळं त्याच्यावर पाणी फिरतं, हे अशा घटना अजिबात होता कामा नये. मी त्याच्याबद्दलचा निर्वाणीचा इशारा सगळ्यांना प्रांताध्यक्षांच्या साक्षीने देतो, मी अजिबात नंतर कोणाचा ऐकणार नाही. त्याला तिथं मोकळा करी आणि जोपर्यंत तो व्यवस्थितपणे वागत नाही असा आमचा समज होत नाही, तोपर्यंत त्याला कुठल्याही पदापासून आम्ही वंचित ठेवायला मागे पुढे बघणार नाही. हे पण माझ्या जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी पण, युवकांनी पण, युवतींनी पण, किंवा आमच्या वडीलधाऱ्यांनी, किंवा सगळ्या सेलच्या प्रमुखांनी, ठीक आहे मतभेद असतात, कधी विचाराची देवाणघेवाण करताना समज गैरसमज होतात, परंतु काही आपली संस्कृती, काही आपली परंपरा आहे. आपल्याकडं आदरणीय पवारसाहेबांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर आहे. पवारसाहेबांनी किंवा हे जुने पोपटराव गावडे, जगन्नाथराव शेवळे बापू,